जनता पक्षाचे गृह राज्य मंत्री अजय मिश्र केली यांचे चिरंजीव आशीष केली यांनी शांतपणे आंदोलन मोबाइल आज कोल्हापूर मध्ये उत्तर प्रदेश मध्ये लखीमपूर खेरी या ठिकाणी जे शेतकरी हुतात्मे झाले त्या हुतात्म्यांच्या अस्थी आज कोल्हापूरच्या अभिवादनासाठी इथे आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की गेले 11 महिने दिल्लीच्या सीमांच्यावरती या देशातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे आणि आंदोलनाची एकच मागणी आहे, महत्त्वाची मागणी ती म्हणजे हे जे शेतकरी विरोधी असणारे जनता विरोधी असणारे 3 शेती कायदे आहेत ते शेती कायदे रद्द झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी देणारा केंद्रीय कायदा झाला पाहिजे, 20 विधेयक मागे घेतलं पाहिजे। या अत्यंत साध्या मागण्या शेतकरी करतायत। गेले 11 महिने हे शेतकरी अत्यंत गांधीजींच्या मार्गाने सत्याग्रहाचं आंदोलन करतायत, परंतु केंद्र सरकार या मागण्या मान्य करायला तयार नाहीच। या उलट ज्यांच्यासाठी हे कायदे आणले त्या अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या कॉर्पोरेट घराण्यांच्या ताब्यामध्ये संपूर्ण देश देण्याचा त्यांचा कारभार चालू आहे आणि आंदोलन शेतकरी त्याच्या विरुद्ध करत असताना या देशाचे गृहराज्यमंत्री अजय मिश्र केली यांच्या चिथावणीनं त्यांच्या मुलानं या शेतकऱ्यांच्या अंगावरती गाड्या घालून त्यांना ठार केलं आणि त्यानंतर ठिकठिकाणी आपण असं पाहतो की शेतकऱ्यांच्यावरती अत्याचार अन्याय चाललेले आहेत। याच्या विरोधामध्ये आणि या शेतकऱ्यांनी जे हौतात्म्य पत्करलेले त्या हौतात्म्य वाया जाणार नाही, त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज जिल्हाभर हा कार्यक्रम होऊन हा अस्थिकलश आहे तो उद्या महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये जाणार आहे। आम्ही कोल्हापूरकरांच्या वतीनं या अस्थिकशाला कलशाला मनापासून क्रांतिकारी अभिवादन करत